सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केलाय. 135 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता आहे असा सवालही त्यांनी केला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. त्याचे दोन भाग आहेत, एक म्हणजे बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामधले नागरिक तिकडचे इकडे येऊ शकतात मुसलमान सोडून. मुळात 135 कोटीच्या देशाला अजून माणसांची आवश्यकता आहे का? जे इथे आहेत त्याची सोय लागत नाहीये. संपूर्ण देशभर जर समजा आपण बघितलं तर लोकसंख्येमुळे सगळ्या सिस्टीम आपल्या फेल गेलेल्या आहेत आणि त्याच्यात हे नवीन टूम काढायची की या देशामधले तिकडचे नागरिक पण इकडे येऊ शकतात आणि त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाऊ शकतं कशासाठी मला कळत नाहीये. तो कोणत्या का धर्माचा असेल पण हे बाहेरून घ्यायची गरज काय आपल्याला? आणि हे आताच नवीन कुठून काढलं? आणि जे या देशामधले जे कोणी मुसलमान भारतातले इथे पिढ्यानपिढ्या राहणारे मुसलमान किती आहेत कोण मांडतोय मुद्दा याचा नाहीये. बोला अजून काय काहीतरी मला पण सांगा तर. मी याच्यावरची एका ओळीमध्ये मी प्रतिक्रिया